तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी। ज्या व्यक्तीने जो व्यक्ती माझ्याकडे धावत आला होता त्याच्या एकाच्या हातात जी बंदूक होती तर त्या रिव्हॉल्वर ज्या माणसाच्या हातामध्ये होती तो व्यक्ती सुनील पाटील नावाचा व्यक्ती होता ज्याच्यावरती 2 दिवस आधी ज्याने माझ्या महिला पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन त्या महिलेचा हात ओढणं आणि जो विनयभंगाचा जो प्रकार झाला होता त्यामध्ये तो सुनील पाटील नामक व्यक्ती होता आणि ज्या माणसाच्या हातामध्ये तलवार होती तो चांगदेवचा ग्रामपंचायत सदस्य आहे पंकज कोळी म्हणून तो तलवार घेऊन उभा होता आणि ज्या माणसाने हे सगळं झाल्यावरती माझ्या गाडीवरती रॉडने हल्ला केलेला आहे तो छोटू भोई नामक नावाचा व्यक्ती आहे। हे सगळे तिघेचे तिघ शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि ह्या तिघांनी माझ्या जीवावरती हल्ला म्हणजे मला ते मारण्याच्याच उद्देशाने आलेले होते आणि त्यांनी तो हल्ला केलेला आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।